तिकडे उपराजधानी नागपूरला सुद्धा पावसाचा मोठा फटका बसला, पुराचा फटका बसला. कन्हान नदीच्या पुरानं पारशिवन या तालुक्यातील गावाचं मोठं नुकसान झालं. एकूण या महापुरामुळे नागपुरातील परिस्थिती कशी आहे त्याचा आढावा स्पेशल रिपोर्ट. मध्य प्रदेशातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे नागपुरातल्या कन्हाई नदीला पूर आला आहे. त्यातच नागपुरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे आणखीन भर पडली आहे. पारशिवणी तालुक्यातल्या खंडाळा गावाला महापुराचा विळखा पडलेला आहे. मध्ये जवळजवळ 25 ते 30 लोक आहेत आता, आणि मिलिटरी कॅम्प पण आहे. मिलिटरीचे 50 लोक पण आहे, आणि हॉटेलवाले जे व्यवसाय करतात चाय नाश्त्याचे हे 25 लोक आहेत. इथे टोटल लोक 75 जवळपास, म्हणजे 100 लोक आहे इथं सध्या. सर इथं BDO साहेब आणि तहसीलदार साहेब सगळे प्रशासकीय यंत्रणा पूर्ण होती सर आतापर्यंत, आणि एक टीम आणि NDRFची टीम इथं गेल्या सर आपल्या लोकांना मदत करण्यासाठी. ज्या ज्या गावात जसं जसं फोन येत आहे तसं तसं आपले लोक आपण मदतीला पोहोचतात प्रशासनाच्या वतीने. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत तर झालंच आहे, मात्र शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय. सोयाबीन कापसाचं पीक महापुरामुळे वाया गेलंय. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांचे बैलही पुराच्या पाण्यामध्ये अडकून त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय. सरासरी 1.5 ते 2 लाख रुपये आमचे नुकसान झालं शेतीबद्दल. 20 वर्षापासून आम्ही शेती करत होतो, पण यावेळेस आमचे फसल म्हणजे शेतीची जी कपाची शेती आहे ते वाहून गेलेली आहे. पर आम्हाला भारी नुकसान झेलावं लागलं म्हणजे ह्यावेळेस. मकान थोडंसं एक घसकलं आहे. कुटार झाला आहे आमच्या खतान, पराठी सोयाबीन अजून तूर धान झाले आहे. अजून काही अजून बघर माणसं आहे बगीचे. जनावर किती? जनावर 3 जनावर मेले आहेत. हो, पुरामुळं नुकसान झालं. बैलजोडी गेली, शेतामध्ये मकान होतं ते गेलं, आणखी मुंगफल्ली होती ते गेली. मुंगफल्ली होती, तुरी होती, ज्वारी होती. 11 एकर जमीनमध्ये एवढं हे नुकसान झालं. महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलंय. एवढा मोठा हा पूर आला, जवळपास सगळे लोक जे आहेत 94 पुराची याच्याशी तुलना करतात, आणि आपल्याला सांगायला हरकत नाही म्हणजे धरणामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पाणी होतं. ज्यावेळेला त्याची होल्डिंग कॅपॅसिटी 240 होती, त्यावेळेला सुद्धा 242 लेवल त्या ठिकाणी होते. म्हणजे ज्यावेळेला पाणी सोडत होतं ते फार मोठी पाण्याची आवक त्या ठिकाणी होती, आणि त्यामुळे सोडणं सुद्धा आवश्यक झालं होतं. पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे कुठेही आपल्याकडे जीवित हानी झालेली नाही हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे आहे. मागच्या 3 दिवसापासून मध्य प्रदेशमध्ये जी ढगफुटीसारखं पाऊस झाला त्यामुळं तोतलाडो चौराई पेच सर्व धरणं ओव्हरफ्लो झाले, आणि परिणाम असा झाला की पूर्व विदर्भातले नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा इथपर्यंत फटका बसला. 10,000 घरं उद्ध्वस्त झाली. 1,00,000 हेक्टर पिकाचं नुकसान झालं. मध्य प्रदेशानं सोडलेल्या पाण्यामुळे नागपूरचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालंय. जगावं कसं असा प्रश्नही त्यांना पडलाय. त्यामुळे कोणतंही राजकारण न करता शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करणं या घडीला आवश्यक आहे. प्रशांत मोहिते, News 18 लोकमत, नागपूर.